अनधिकृत भोंग्यांवर कारवाई होणार, पहाटेच्या भोंग्यांवर बंदी येणार, डीजीपी आयुक्तांची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची बैठकही थोड्याच वेळात। नाशिक शहरात भोंगे लावल्यास 4 महिने तुरुंगवास, नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश, हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना घ्यावी लागणार पोलीस परवानगी। रामनवमी हनुमान जयंती वेळी झालेल्या दंग्यांचा तपास एनआयए तर्फे करा, सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल। अमरावतीत झेंडा लावण्यावरून 2 गटात राडा, अचलपूर आणि परतवाड्यामध्ये जमावबंदी लागू, तर मुंबईच्या आरे कॉलनीत शिव मंदिरातील कळस यात्रेदरम्यान 2 गटात वाद। किरीट सोमय्या आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी रवाना, सलग 4 दिवस होणार चौकशी, ईडी आयकर विभागापेक्षा आमचे अधिकारी सक्षम, शोध लावतील राऊतांचा टोला। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार, ब्रँडेड पॅकेज फूडवर जीएसटी 5-8% होण्याची शक्यता। आणि कल्याण डोंबिवलीत पाण्यासाठी हंडा मोर्चा, भाजप मनसेचा पाण्यासाठी एल्गार। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24।